गोरगरिबांपासून सर्वसामान्यांच्या हृदयात भाजप बसले आहे, त्यामुळे कोणी कितीही त्रास दिला तरी त्याचा काही परिणाम होणार नाही असं प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलं आहे. पनवेलमधील आझाद नगर आणि नवनाथ नगर वसाहतीतील वडार आणि डबरी समाजाच्या शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी ते बोलत होते. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी महापालिकेवर मात्र भाजप युतीची सत्ता येणार असे मत व्यक्त होत आहे. पनवेलमधील आझाद नगर वसाहतीतील वडार समाजाचे सुनील गुंजाळ, भगवान शिंदे, कमल शिंदे, मच्छिंद्र गुंजाळ, कांता गुंजाळ, भामजा गुंजाळ, लक्ष्मी गुंजाळ, पूजा गुंजाळ, संजय गुंजाळ तसेच नवनाथ नगर वसाहतीतील डबरी समाजाचे अध्यक्ष तानाजी शिंदे, कमल शिंदे, शहाजी शिंदे, गीता शिंदे, विमल शिंदे, मंगल इंगवले, बबन पवार, कुसुम पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. जून पासून जो आमदार प्रशांत ठाकूर झाला 2009 ती 2009 पासून 5 वर्ष 14 पर्यंत, आता 14 पासून पुढली 5 वर्ष किती 19 पर्यंत, आणि त्याच्यानंतर 10-15 वर्ष तुम्ही बघितली तरी प्रशांत ठाकूरच आमदार राहणार, तुम्हाला त्याला हरवायची हिंमत नाहीये. तुमच्या गद्दारीमुळं, तुमच्या याच्यामुळं जे काही केलं त्यामुळे लोक चवचाळले. प्रशांत ठाकूरने इथे निवडून दिलंय, पुन्हा आली 2011 निवडणूक, पुन्हा प्रशांत ठाकूर तोफ जिंकली गेली. पाहायला गेल्यावर प्रशांत ठाकूरला बक्षीस मिळालंय, त्यांना अजून मराठी समजत नाही, अर्थ काढता येत नाही, त्या ज्याच्या उलट्या सुलट्या मुलाखती देतात आणि आपलं अज्ञान दाखवतायत. प्रशांत ठाकूरला कोणी प्रायश्चित नाही घ्यायला लागलं. प्रशांत ठाकूरचं पुढे किती प्रगती झाली ती बघा, लोकांनी किती त्यांच्यावर विश्वास दाखवला होतो बघा. आज ही आता ही महापालिका होते इथं सुद्धा तशाच रीतीनं आपल्याला नक्कीच चांगल्या रीतीनं बहुमत मिळणार आहे हे सांगायला भविष्यवाण्याची गरज नाही. मोदी साहेब फडणवीस आम्ही नाव घेतो, कारण विकासाची गंगा त्यांनी इथं आणली, विकासाच्या गंगेमुळं आपण हे सर्व करू शकतोय, आणि त्याच्यामुळे ही विकासाची गंगा पुढे न्यायची असेल, त्या गोरगरीब जनतेला हात त्यांना जर साथ द्यायची असेल, त्यांना कामधंदा मिळाला पाहिजे, महानगरपालिकेत नोकरी मिळाली पाहिजे, तिथली छोटी मोठी साफसफाईची कामं असतील ती मिळाली पाहिजे, त्यांना पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. 50 कोटी प्रकल्पांनी पाण्याकरता इथं मंजूर करून घेतलेले आहेत. किती आकडे आहेत, 185 कोटी तपूल, 1000 कोटी रुपयाची निधी इथं आणलेला आहे. हे सर्व प्रशांत ठाकूर कर्तृत्व त्यांना कातडं डोळ्यावर आले म्हणून दिसत नाही, पण जनता जाणते, गोरगरीब जनता प्रशांत ठाकूरच्या मागं आहे, कार्यकर्ते खंबीर आहेत, आणि म्हणून कुणीही घाबरायचं कारण नाही. ठोशाच ठोसा, जशाच तसे हे उत्तर दिलं जाईल. आम्हाला कुणाशी भांडण करायचं नाही, मारामारी करायची नाही, पण कोणी वाटेला गेला तर अजिबात सहन करणार नाही. त्यापेक्षा डबलपणाने आम्ही त्याचा परतफेड करू, तिथली नक्कीच आम्ही तिथं तिथली हिंमत आमच्यामध्ये आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते सी भगत, जिल्हा उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी, चिटणीस चंद्रकांत भरत, कामगार नेते सुरेश पाटील, आरपीआय डेमोक्रेटिकचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंके, बाबा नाईक, प्रभाग 19 अध्यक्ष विजय म्हात्रे, अब्दुल्ला शिंदे यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.